मित्रांनो, मैत्रिणींनो, तुमच्याकडे जरी 10 लाख रुपयाची म्युझिक सिस्टीम असली तरी एखाद्या सुंदर मैफिलीत जाऊन गाण्याचा वाजवण्याचा आनंद घेणं हा वेगळा प्रकार आहे. तसंच तुमच्याकडे अगदी प्लाझ्मा टी व्ही जरी असला तरी टी व्हीवरती सामना बघणं आणि मैदानात येऊन सामना बघणं ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. गेले 20-25 वर्ष मला मैदानावरती सामना येऊन कव्हर करायची सवय लागली आहे आणि ही सवय चांगली का वाईट मला खरंच कळत नाही आहे. जवळजवळ 1.5 वर्ष झालं परदेशामध्ये येऊन क्रिकेट सामना कव्हर करायची संधी मिळाली नाही, कारण कोविडने आपल्या सगळ्यांनाच पछाडलेलं होतं. परंतु इंग्लंडला यायची परवानगी मिळाली, व्हिसा क्लिअर झाला, विमानाची तिकीटं झाली, 10 दिवसाचं क्वारंटीनचा रूलसुद्धा पूर्ण केला आणि आता मी ओव्हल मैदानावरती उभा आहे. या मैदानाचं महत्त्व खूप मोठं आहे, कारण सरे क्रिकेट ग्राउंड म्हणजे सरे काउंटीचं हे माहेरघर आहे. लॉर्डशी वाहवा खूप होते, परंतु पहिला ॲशेसचा कसोटी सामना याच मैदानावरती झाला होता. अश्विनसुद्धा याच मैदानावरती खेळलेला होता. याचा विचार करता विराट कोहलीला चौथ्या कसोटी सामन्याकरता अश्विनला घेण्याचा विचार नक्कीच करायला लागेल. इतके दिवस तो जडेजाला प्राधान्य देतो आहे, परंतु समोरच्या टीममध्ये असलेले 3 लेफ्ट हँडर बॅट्समन बॉलरच्या फुटमार्कमुळे ऑफस्पिनरला तयार होणारी जागा आणि अश्विनचा ओरिजिनल क्लास ह्याचा विचार करता चौथ्या कसोटी सामन्याकरता अश्विनची गणती होणं हे अगदीच अपेक्षित आहे. परंतु मुख्य लक्ष हे बॉलर्सवरती नाही आहे, तर 3, 4 आणि 5 नंबरच्या बॅट्समनवरती जास्त आहे. सन्माननीय अपवाद फक्त रोहित शर्माचा करायला लागेल, कारण त्यांनी अप्रतिम बॅटिंग करून दाखवलेली आहे. भरपूर चेंडू खेळण्यासाठी त्याला जखडायला लागत नाही आहे. ह्याच्या उलट पुजारा, ज्यांनी गेल्या इनिंगचा परत तुम्ही सोडा, परंतु पुजारा, कोहली आणि राणे हे त्यांच्या गुणवत्तेला न्याय देत नाही आहेत, त्यांच्या अनुभवाचा फायदा संघाला करून देत नाही आहेत. खूप दिवस झाले या तिघांकडनं दणदणीत कामगिरी झालेली नाही आहे. परंतु तुम्हाला म्हणून सांगतो, हे मैदान त्या अर्थाने भारतीय बॅटिंग करता थोडंसं पोषक आहे. इथं बॉल स्विंग कमी होतो, बाउन्स मात्र थोडासा जास्त मिळतो. चौथ्या आणि पाचव्या दिवशी लंडनच्या कोरड्या हवामानामुळे इथं स्पिनरला मदत थोडी जास्त होते. या सगळ्याचा जर का विचार केला तर आता कारणं देऊन चालणार नाहीत. 3, 4, 5 म्हणजे पुजारा, कोहली आणि राणे यांना परफॉर्मन्स करून दाखवायलाच लागेल, कारण भारतीय संघाच्या यशाची दोरी ही या फलंदाजांच्या हाती आहे. मला वाटतं समोरच्या संघातसुद्धा काही बदल अपेक्षित आहेत. सॅम करन जो आत्ता चांगली कामगिरी करत नाही आहे त्याच्या जागी ख्रिस वॉक्सला खेळ जाईल. परंतु एक वावडी सध्या इंग्लंडमध्ये जोरात फिरते आणि ते म्हणजे पुढच्या 2 कसोटी सामन्यानंतर जिमी अँडरसन कदाचित क्रिकेटला रामराम ठोकेल, परंतु ही अफवाच आहे असं मला वाटतं. या मैदानावरती बॅटिंग फर्स्ट बॅटिंग सेकंड हे कळत नाही, त्यामुळे कॅप्टन धोनी म्हणतील टॉस हरलेला बरं. गेल्या सामन्यामध्ये विराट कोहली 8 सामन्यातल्या टॉस हरण्यानंतर टॉस जिंकला आणि काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे जो रूट आणि विराट कोहली म्हणतील निर्णय समोरच्या कप्तानाला घेऊ देत, मला वाटतं हा सामना रंगणार आहे. मालिका 1-1 बरोबरीत आहेत, त्यामुळे एव्हरीथिंग टू लुक फॉरवर्ड टू असा हा सामना आहे. आणि या सामन्याचं वार्तांकन, या सामन्याचा अहवाल थेट मैदानावरती मी तुम्हाला देणार आहे. ही टाकी बघितली की क्रिकेटप्रेमींना कुठल्या क्रिकेट ग्राउंडवरती आलो आहे हे खरोखर सांगायला लागत नाही. हे ओव्हल क्रिकेट ग्राउंड आहे, सरे क्रिकेटचं माहेरघर. जरी लॉर्ड्सला कितीही मान्यता असली आणि इतिहास सांगितला जात असला तरी हे विसरून चालणार नाही की याच मैदानावरती इंग्लंडमधली ॲशेसची पहिली कसोटी खेळली गेली होती. अप्रतिम असे हे स्टँड, जुनं कलोनियल पॅव्हिलियन आणि हिरवगार मैदान. माझ्या मते इंग्लंडमधलं हे सर्वात मोठं आउटफील्ड असेल. आत्ता मैदान आणि विकेट याच्यामध्ये जास्त फरक दिसत नसेल, कारण विकेटवरती अजूनही थोडंसं गवत राखलं गेलं आहे. परंतु मॅच जशी जवळ येईल तसं ते गवत काढलं जाईल असा माझा अंदाज आहे. हे मैदान असं आहे की जिथं भारतीय संघाला चांगल्यापैकी यश मिळालेलं आहे. 2007 साली कसोटी अनिर्णित राखून नॉटिंगममधल्या विजयावरती भारतीय संघानं मालिकेतला विजय साजरा केला होता,
आणि अनिल कुंबळेनी याच मैदानावरती आपलं एकमेव कसोटी शतक केलं होतं. त्यामुळे 1.5 वर्षाच्या कालखंडानंतर परदेशामध्ये लाईव्ह क्रिकेट मॅच कव्हर करण्याचा आनंद ओव्हल क्रिकेट मैदानावरनं मी घेणार आहे. त्यामुळे क्रिकेटच्या पर्वणीला तयार व्हा. सुनंदन लेले, ओव्हल, लंडन.